गेली अनेक वर्ष शिवसेनेचा नगरसेवक आहे. हा, विकास का झाला? विकास का नाही आला वडाळ्याचा? विकास हा खूप मोठा राजकारण आहे, राजकारणाच्या पलीकडचा राजकारण आहे. आमची सोसायटी, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये सोसायटी विकल्या जाते आणि हा विकासक गुंड्यांना घेऊन काम करतो. तो वरच्या लेवलला सगळं मॅनेज करतो आणि नागरिकाला जसं पाहिजे ना, म्हणजे राजकारणाचा संबंध आला. विकासक गुंड्यांना घेऊन काम करतो? घेऊन काम करतो. मी लोकप्रतिनिधी आवाज नाही उचलला. मी माझी शाखा प्रमुख आहे, माझ्यावर हल्ला झालाय त्या टायमाला. मी आवाज उचलला होता, माझ्यावर शाखेत घुसून हल्ला झालेला आहे. मी शिवसेनेचा 2016 साली शाखा प्रमुख असताना ह्याच प्रोजेक्टला, माझं स्वतःचं घर आहे इथे, सांडपाणी, पिण्याच्या पाण्यातून सांडपाणी होत होतं आणि एका हप्त्यात सुभाष विकास मंडळ रिकामी करा असे गुंडे आले होते बाहेरून. ते पण काय हत्यारं घेऊन लोकांना धमकी देत होते. लोक माझ्याकडे आले तेव्हा मी प्रश्न विचारायला गेलो, तुम्ही एका हप्त्यामध्ये लोक खाली कसं करणार? त्या टायमाला आमची धक्काबुक्की झाली. त्यानंतर मला 1:15 माझ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. मग हा गुंड्यांचा वापर, हा नैनेश शाह आहे, तो गुंड्याचा वापर करून हा प्रोजेक्ट. सरकार शिवसेनेचं होतं ना? सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस नाही, देवेंद्र फडणवीस होते, त्याच्यावर काही कंट्रोल नाही आला. कोणच्यावरती? बिल्डरवरती. त्या टायमाला आमची सत्ता नव्हती, 2016 वार्ता करतोय. त्यानंतर होती ना तुमची 5 वर्ष सरकार? 5 वर्ष होती ना. त्यानंतर काय झालेलं आहे? मी बोलतो काय, सगळं वरच्या लेवलने हा मॅनेज करत असतो, टोटल मॅनेज करत असतो हा. काय म्हणजे विकासकामुळे थांबले, सगळं थांबलेलं आहे. हां, विकासकामुळे हे सगळं थांबलं असतं म्हणायचं. विकासामुळे पण थांबलेलं आहे आणि इथले जे सोसायटी जसे बोललेत, सोसायटी पैसे काउंट की बदली व्हायचं लगेच. काय काहींना तर अधिकार नाहीत ते पदावरती आहेत. जे सोसायटी जे अनेक्सेल 2 नाहीत ते पदावरती आहेत, त्यांना हातभार दिलेला आहे सोसायटीवरती. मग ते आपला वापर करतात ते बरोबर. आता सोसायटी नसून सुद्धा त्यांचं अधिकाऱ्यांमुळे सगळं फावलेलं आहे त्यांचं, आणि त्याच्यामुळे आता लोकांना खाली गेलेलं आहे. आता त्याला प्लॉट खाली करून पाहिजे, अजूनही सुरू आहे त्याचं. प्लॉट खाली करून पाहिजे. मग लोकांनी 15,000 जायचं, आमच्या गोरगरिबांनी एक्स्ट्रा 25,000 भरायचे आणि भाड्याने घर घ्यायचं आणि इथे मुलाला शाळेतून येते आणायचं. आता भाजप, आता 9 महिन्यापासून भाजपचं सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेले. मी स्वतः विषय मांडलेला, 15,000 रुपये भाडं आम्हाला परवडत नाही तर आम्हाला 25,000 भाडं करून द्यावा असं मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे आमची मीटिंग झालेली आहे आणि तो भाडं आम्हाला वाढून मिळणार आहे. ते आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेले आश्वासन. आता भाडं वाढवून मिळणार आहे त्याच्यामध्ये. सोसायटीला आणि बिल्डरला हे थांबवणे आमदार आणि नगरसेवकाचं काम आहे. ते होते का विचारा? म्हणजे आमदार इंटरफेअर कोळंबकर आमदार आहेत, इंटरफेअर करतात कधी? करतात म्हणजे आता त्यांनी, त्यांच्याकडे पण हा विषय गेलाय. पण आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडलेला आहे आणि भाडं वाढवून देणार आहेत. आमचं म्हणजे साहेबांचं बोलणं झालेलं आहे, आता भाडं वाढवून देणार आहे आणि व्यवस्थित होणार आहे सगळं. आता तुमचं नाव काय? ताई, मी माधुरी विश्वासराव मांजरेकर, ह्या इकडची शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेची उपविभाग प्रमुख आहे. आता हे म्हणतात की जो बिल्डरकडून त्रास होतोय, डेव्हलपमेंट वगैरे होत नाही, तर ते मुख्यमंत्र्यांकडे विषय मांडला. पण सरकार तुमचंच होतं. हां, भाजपचं असेल आता ठीक आहे, आता 2 गट पडले असेल. हे का थांबलं? थांबलं म्हणण्यापेक्षा हे जे सरकार आमचं आता 2.5 वर्ष होतं, पण हे जे डेव्हलपमेंट आहे ते जवळजवळ मागची 18 ते 20 वर्ष चाललेलं आहे. तेव्हा तर सरकार आमचं नव्हतं. हे एक जर कुठे गडबड असेल तर ती गडबड म्हणजे काय घाण केलेली असेल तर ती सावरायला जवळजवळ 5-1 वर्ष जातात. हे माझा अनुभव आहे. एखादा नगरसेवक आहे, आमदार आहे, हा 5-6 वर्षांचा त्यांचं कार्यकाल असतो. आता त्या कार्यकालात आपण उद्धव साहेब जे होते ना मुख्यमंत्री, त्यांना आज अख्खा महाराष्ट्र होता त्यांच्याकडे आणि ही जी समस्या आहे ती उद्धव साहेबांकडे मांडली गेली होती. पण त्या काळात कोरोना होता आणि कोरोनाच्या काळात आपण कुठेही, तुम्हाला माहिती आहे, पूर्ण जग स्थगित झालं होतं आणि त्या काळात त्यांना तसा वेळही मिळाला नाही आणि त्या काळात आपण काही करूही शकत नव्हतो. त्यामुळे आता ठीक आहे, आपण यावर चर्चा करतोय. पण आता अमय घोले जे उद्धव ठाकरेचे अत्यंत विश्वासार्ह म्हणजे शिवसैनिक होते, ते आता ते तिकडे गेलेत, ही लढाई थोडी अवघड आहे? मला नाही वाटत. आता विश्वास हा प्रत्येक जणांचा प्रत्येक, कोणी विश्वास हो, आता कोणावर विश्वास ठेवणं तसं अवघड झालेलं आहे. त्यामुळे लढाई अवघड आहे, लढाई म्हणजे चुरशीची आहे वगैरे. आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून कधी उतरलोच नाही आणि आम्ही कुठल्याही स्पर्धेत उतरलेलो नाही आहे. आम्हाला लोकांच्या कामं करायची आहेत, समस्या सोडवायच्या आहेत.
बाळासाहेबांचं जे ब्रीदवाक्य होतं 80% समाजकारण 20% राजकारण आणि त्या माध्यमातूनच आम्ही पुढे जात आहोत, किंबहुना 90% समाजकारण आणि 10% आम्ही राजकारण करत आहोत. उद्धव ठाकरेंनी तर हिंदुत्व सोडलं, हे भाजपवाले सरकार म्हणजे प्रचारातून आरोप करतात. आरोप करायला बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांवर आरोप होऊ शकतो. नेते आरोप करतात ते चुकीचं. आम्ही नेते आरोप करतात, आम्ही आरोप केलेले नाही, आम्ही बाळासाहेबांचे आहोतच. मला पूर्ण करू दे. हिंदुत्व एक मिनिट, मला पूर्ण करू दे, थोडक्यात वेळ संपतो. मला पूर्ण करू दे एक मिनिट, अगदी थोडक्यात मला पूर्ण करू दे. हिंदुत्व सोडलं म्हणायला आमच्या उद्धव साहेबांनी जाईची टोपी घातलेली नाहीये. ऐकून घ्या, सर्व धर्म समभाव हा बाळासाहेबांचा सुद्धा होता. बाळासाहेबांचाच तुम्ही विचार पुढे नेताय ना, मग हे कसले विचार? उद्धव साहेब अरे त्यांच्याच मुशीतून तुम्ही वाढलेले आहात आणि आज तुम्ही अशा गोष्टी करतात. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्यांच्याबद्दल काही बोलायला. जाताय ना जा, पण पाठी वळून त्यांच्याबद्दल काही बोलणं तुम्हाला शोभत नाही असं माझं म्हणणं. महागाई विरोधात कोणच बोलत नाहीये, हे फक्त टीव्ही चॅनेलवर राजकीय पक्ष येतात एकमेकांची भानगडे काढत राहतात. तुम्ही विषयावर बोलतच नाहीये. महागाई विरोधात आज सिलेंडर 111 रुपये झाला. कोण मोदी सरकार असो कुणी सरकार असो जनतेचा कोण विचार करत? कोणच नाही. ठीक आहे, आता मी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आहे भाजपचं. महागाईचा बेरोजगारीचा हा जो मुद्दा आहे हा प्रचारात येतच नाही. भाषण हा मुद्दा काय येत नाही? काय म्हणते? महागाई का बोलण्यामध्ये काय येत नाही? महागाई कंट्रोल का होत? मोदी सरकार आहे इथे, फडणवीस सरकार आहे. महागाई साहेब, महागाईचं काय म्हणताय तुम्ही आता? महागाई सगळ्याच कोणत्या ह्याच्यात नाही झाले, कोणाच्या सरकारच्या ह्याच्यात? सिलेंडरचे भाव वाढलेत मान्य आहे, सिलेंडरचे भाव मानलेत. होते साहेब आमच्या आता आलेत मुख्यमंत्री, आताच आलेत ना, होईल सगळं अगदी थोडक्यात. एक मिनिट, उद्धव साहेबांनी काय केलं? राजकारण करायचं नाही, पण उद्धव साहेबांनी काय केलं? झालं ना वर्ष व्हायला आलं, काय केलं तुम्ही? तुम्हाला आता दोन तुमच्या हातात सत्ता आहे, कोरोना वगैरे आता काही नाही आहे, आता करायला काय हरकत होतं? अरे 6 महिन्यात करायला पाहिजे होतं. हे जे झालं अगदी थोडक्यात, अगदी शेवट. पेट्रोलचा भाव पण वाढलेला आहे, डिझेलचा भाव वाढलेला आहे, अंड्याचे आहे त्याचा भाव वाढलेला आहे. जीएसटी लावतात कशासाठी? लावतात दहीला बी जीएसटी लावलेले आहे. आणि जे माणसं ते तेलावर जीएसटी, सर्व काही जीएसटी लावलेलं आहे. एवढं जीएसटी लावलेलं आहे की माणूस काय खाणार, कसं जगणार? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. मी काय नाही, माझा वेळ संपलेला आहे, तुम्ही उशीर आलात. चला, वडाळ्याच्या या मार्केटमध्ये मी आलो, काही राजकीय कार्यकर्ते त्यांच्याशी बोललो, काही सामान्य माणसं त्यांच्याशी बोललो, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न, त्यांचं सरकारविषयीचं मत, उद्धव ठाकरेंविषयीचं मत, महाविकास आघाडीचं मत, हे तुमच्यापुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. मी उद्या तुम्हाला पुन्हा एका मुंबईतल्या कोणत्याही वस्तीमध्ये भेटणार आहे. तुर्तास इथेच थांबतो आपण. पात्रा, न्यूज 10 महाराष्ट्र.